शहीद पायलट स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांची पत्नी गरिमा अब्रोल 2020 मध्ये हवाई दलात दाखल होणार आहे. पती शहीद झाल्यानंतर खचून न जाता मोठं धाडसी पाऊल त्यांनी उचललंय. त्यांच्या निर्णयाचं कौतुक होत असून अनेकांनी या वीरपत्नीला सलाम केलाय. पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांच्या पत्नी गरिमा अब्रोल या हवाई दलात रुजू होणार आहेत. नुकत्याच त्या वाराणसीमध्ये SSBच्या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यात. त्या तेलंगणामधील डुंडी दलमधल्या हवाई दलाच्या अकादमीमध्ये प्रवेश घेणार असण्याची शक्यता आहे. हवाई दलाच्या युनिफॉर्ममुळे पती समीर यांचं कार्य पुढे नेण्यास प्रेरणा मिळेल असं गरिमा यांचं म्हणणं आहे. भारतीय हवाई दलासाठी चालू वर्षातील फेब्रुवारी महिना सर्वात वाईट ठरलाय. केवळ फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांचे 5 अपघात झालेत. महिन्याच्या पहिल्याच तारखेला बंगळुरू जवळ मिराज 2000 ह्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच स्क्वाड्रन लीडर सिद्धार्थ नेगी आणि स्क्वाड्रन समीर अब्रोल या दोघांना वीरमरण आलं. दोन वैमानिकांच्या मृत्यूमुळे देशातील वातावरण ढवळून निघालं. पतीच्या मृत्यूनंतर गरिमा अब्रोल यांनी आपल्या सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. त्यांनी भावनिक पोस्टमधून व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं होतं. तसंच आपण आपल्या वीरांना लढण्यासाठी कालबाह्य झालेल्या मशीन्स देतो, ते त्यावर सुद्धा शौर्य गाजवतात, आपलं सामर्थ्य दाखवून देतात. दुसऱ्यांना प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी कोणाला तरी धोका पत्करावा लागतो. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे असं गरिमा अब्रोल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं. तसंच सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाशिवाय कुणीच रडत नाही. हा त्याग तुम्हाला सेलिब्रिटी बनवत नाही, तसंच फायटर पायलट बनण्यासाठी आयुष्याचे 10 वर्ष खर्ची घालावी लागतात हे सुद्धा विसरलं जातं असंही त्यांनी म्हटलं होतं. 2015 समीर यांच्यासोबत गरिमा यांचा विवाह झाला होता. गरिमा ह्या मूळच्या पंजाबच्या जालंधर इथल्या आहेत. त्या व्यवसायानं फिजिओथेरपिस्ट असून बंगळुरूमध्ये राहतात. तसंच त्या झुंबा इन्स्ट्रक्टरही आहेत. पती शहीद झाल्यानंतरही गरिमा खचल्या नाहीत. उलट त्यांनी हवाई दलात दाखल होण्याचा आणि देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी हवाई दलात सामील होण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. वाराणसीतील सर्व्हिस सिलेक्शन बोर्डानं गरिमा यांची AFSB अंतर्गत मुलाखत घेतली होती. त्यानंतर गरिमा यांना हवाई दलामध्ये दाखल करून घेण्याचा प्रस्ताव एअरफोर्स अकादमीकडे पाठवण्यात आला. वाराणसीच्या एअरफोर्स सिलेक्शन बोर्डानं त्यांच्या नावाचा प्रस्तावही दिला. त्यामुळे येत्या 2020 गरिमा यांना हवाई दलाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. हवाई दलात सेवा बजावण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल गरिमा यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट AM News. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.